अशा या चंपावती नगरीमध्ये सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचं चार महिने वास्तव्य आहे, चातुर्मास आहे या ठिकाणी। आणि त्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये जेवढेही सण येतात त्या सणांचे उत्सव या ठिकाणी सर्व भक्तजनांचा समावेश या ठिकाणी संपन्न केलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने येतो श्रावण मासामध्ये पर्व काय येतो नारळी पौर्णिमा, आणि त्या निमित्ताने श्रावण शुद्ध चतुर्दशी या दिवशी सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचा या ठिकाणी सर्व भक्तजनांनी पौर्णी पर्व काळ हा या ठिकाणी संपन्न केला। त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा या ठिकाणी सात दिवाळी आपल्या याच्यामध्ये ग्रंथामध्ये जो उल्लेख आलेला आहे की सात दिवाळ्या केलेल्या आहेत स्वामींनी, तर या ठिकाणी तिसरी दिवाळी या ठिकाणी सर्व भक्तजनांचा समावेश या ठिकाणी तीही साजरी केलेली आहे। या ठिकाणी 114 दृष्टांत पैकी 2 दृष्टांत या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेले आहे। का परस नाईक जे होते तर त्यांना मुख्य करून सर्व भक्तजनांना निरूपण करत असताना चांदव्याचा दृष्टांत सांगितलेला आहे। तो चांदवा इथे महालक्ष्मीचं देऊळ होतं, या महालक्ष्मीच्या देवळामध्ये स्वामींचं वास्तव्य होतं। त्या काळामध्ये तो पर्वकाळ ज्या टायमाला येतो त्या टायमाला सर्व भक्तजनांना मुख्य करून तो चांदव्याचा दृष्टांत निरूपण करत असताना स्वामींना सांगायचं होतं किंवा ही जी चांदवा म्हणजे वर असा पडदा बांधलेला आहे आणि त्याला आपण नाही का शो म्हणून काही काही फळं बांधतात, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची फळं बांधलेली होती, पण ती फळं कशीची होती, मातीची होती, मातीपासून तयार केलेली होती, पण त्याला आकार दिलेला होता, कलर दिलेला होता, म्हणून ती फळासारखे ती बरोबर दिसत होती। तसं तुम्ही दृष्टपर तुम्हाला ती फळं दिसतात, तुम्ही ज्या टायमाला एखादा मनुष्य ते फळ खरोखर समजून जर समजा तो खाऊ जर लागला तर त्याला ते शक्य होणार नाही ना, ते मातीचीच बनवलेले आहे। तर स्वामींना सांगायचं होतं की जे खरे म्हणजे जो खरा म्हणजे हे आहे हे फळं जी आहेत तर ही काल्पनिक बनवलेली आहे। तसं तुम्हाला जो आध्यात्मिक दृष्टीने जर बघितलं तर त्या ठिकाणी जी ब्रह्मादिकाची जी फळं आहेत तर ती याप्रमाणे आहेत, आणि ईश्वर भक्तीमध्ये जर समजा तुम्ही जे रममाण जर झाले तर तुम्हाला खऱ्या फळाचीच गोडी तुम्हाला त्या ईश्वर भक्तीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, चाखायला मिळतील। आणि तुम्ही जर इतर भक्तिमार्गातून जर गेला तर ती अशी ती ब्रह्मादिकाची जी फळं आहेत ती ती त्या पद्धतीने तुम्हाला ती खायला चाखायला मिळतील। म्हणजे ते खरं फळ ज्याला म्हणतो आपण त्या झाडाचं जे फळ आहे त्या फळाचा जो रस आहे त्याचा जो आस्वाद आहे तर तो तुम्हाला त्यावेळेला तो चाखायला मिळेल, अशा पद्धतीचा तो चांदव्याचा दृष्टांत निरूपण केलेला। हा थोड्या वेळा त्यानंतर सोभागा नामकरण करणे। सोभागा एक भक्त होती, तिला केळीची अलर्जी होती, पण स्वामींनी सांगितलं की तुम्ही केळ खा, ती केळ खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही। अशा प्रकारच्या आणि बऱ्याच लीळा या ठिकाणी चार महिन्याच्या कालावधीमध्ये बऱ्याच लीळा या ठिकाणी केलेल्या आहेत स्वामींनी, जर मुख्य करून म्हणजे पवित्र पर्व काळ आणि दीपावलीचा सण या ठिकाणी संपन्न केलेला आहे। म्हणून आपले म्हणजे तेव्हापासून तर आजता गायत बरीच भक्त मंडळी पवित्याचा पर्व काळ साधण्यासाठी, कारण इतरत्र कुठेही पर्व काळ स्वामींनी म्हणजे भक्तजनांनी केलेला ग्रंथामध्ये काही उल्लेख कुठे उल्लेख नाही आहे, परंतु इथे मात्र प्रामुख्याने त्या पर्व काळाचा उल्लेख केलेला असल्यामुळे बरेच भक्त लोक या ठिकाणी पवत्याच्या दिवशी स्वामींना जसं त्या भक्तजनांनी पवित्र पर्व काळ साजरा केला त्याप्रमाणे आजही आता स्वामी तर आज आपण असन्निधानात आहोत, स्वामी तर प्रत्यक्षात नाही, परंतु त्यांनी ठेवलेली नीव म्हणजे ती जे स्थान आहे त्या स्थानावरती आपण या ठिकाणी तो आनंद आपल्याला मिळावा
त्या पर्व काळाचा म्हणून आपल्या ठिकाणावरून बरीच मंडळी या ठिकाणी येतात. त्यानंतर दिवाळीचा सण सुद्धा या ठिकाणी संपन्न केला म्हणून आजही बरीच भक्त मंडळी साधू मंडळी या ठिकाणी येऊन दीपावलीचा सण सुद्धा या ठिकाणी साजरा करतात. तो आनंद आपल्याला मिळावा ते काही का होईना परंतु आपल्याला अनुभवायला मिळावं. तो पर्व काळ या ठिकाणी म्हणजे कसा संपन्न होतो तर या ठिकाणी अशा प्रकारची चातुर्मास 4 महिन्याचा कालावधी आहे म्हणून हे महास्थान आहे. या महास्थानाच्या ठिकाणी जर समजा आपण असं स्थान वंदन जर केलं तर आपल्याला गोमटी रूपक्रिया म्हणजे पुण्यरूपक्रिया आपल्या पदरात पडते. कारण स्थान 4 साधनं सांगितलेले, स्थान प्रसाद ही जड साधनं सांगितलेली आहेत. कारण परमेश्वराला आपल्याला प्राप्त करायचं जर झालं तर 4 साधनं सांगितलेली आहेत आपल्या याच्यामध्ये मुख्य करून. त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने परमेश्वराची प्राप्ती होते आपल्याला. त्याच्यात नामस्मरण महत्वाचं आहे. नामाने सुद्धा आपल्याला नामस्मरणाने सुद्धा परमेश्वराची प्राप्ती होते. नामाचे 10 ठाय सांगितलेले, त्यापैकी शेवटी जी सांगितली नाम प्राप्ती ते करी. जर आपण आपल्या जेवढाही आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये जर समजा आपण जास्तीत जास्त नामस्मरण जर केलं तर इतर बाकीच्या गोष्टी तर आहेत सेवेमध्ये, प्रसाद सेवा आहे, स्थान वंदन आहे, मार्ग भजक आहे म्हणजे मार्गाच्या भेटी आहेत, साधू संतांची सेवा पण आहे. तर या सर्व माध्यमातून परमेश्वर आपल्याला काय होतो, प्राप्त होऊ शकतो. म्हणून अशा स्थानाचं दर्शन झालं, आपण सर्वांनी ते स्थान वंदन केलेलं आहे. इथे काही साधू मंडळी आहेत त्यांचंही दर्शन झालं म्हणजे 4 साधनाचा योग या ठिकाणी येऊन पोहोचला म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्याचा आनंद आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो असं हे महास्थान आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम. आत्ताच आपण श्री क्षेत्र बीड या ठिकाणच्या स्थानाची संपूर्ण माहिती व लीळा आत्ताच आपण श्रवण केली. अशाच सर्व ठिकाणच्या स्थानाचे व्हिडिओ तसेच महानुभावपंथीय कार्यक्रमाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. दंडवत प्रणाम. या व्हिडिओमध्ये जर काही चूक झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.